तर या ताईंचं रेसिपीचं चॅनल आहे जय सद्गुरू रेसिपी. प्लीज या चॅनल या ताईंच्या चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा. छान छान असतात त्यांचे व्हिडिओ आणि तुम्हाला सुद्धा रेसिपीज आवडेल, तर प्लीज नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅलो, नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज चाललेली आहे सारसबागेत इंडियन मॉम इन युरोप कोमलताईला भेटण्यासाठी. ही ताई युरोपमध्ये असते, ती नुकतीच इंडियात आलेली आहे. तर बघूयात आता पुढे काय काय होतंय ते. तर आता आम्ही निघालेलो आहोत सारसबागेत कोमलताईला भेटण्यासाठी. दुपारचे 3:45 वाजलेले आहेत. ताईने 4:00 टायमिंग दिलेला होता सगळ्यांना, तर आम्ही त्या वेळेनुसार निघालेलो आहोत. सारसबाग आमच्या घरापासून 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. ही ताई युरोपसारख्या देशात राहूनसुद्धा आपली संस्कृती रीतीरिवाज खूप छान जपते, त्यामुळे मी त्यांचे व्हिडिओ खूप आवडीने बघते. त्या 1 महिन्यासाठी ते भारतात आलेल्या आहेत. तर त्यांनी आज पुण्यामध्ये ग्रीट मीट ठेवलेलं आहे. इतरही 2-3 ठिकाणी त्यांचा ग्रीट मीट झालेला आहे. आता आम्ही आलेलो आहोत सारसबागेत. इथे गाडी पार्क करून आम्ही जाणार आहोत आतमध्ये. दुपारची वेळ असल्यामुळे सारसबाग चांगलीच गजबजलेली आहे. आता आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहोत. हे आहे सारसबागेचं मुख्य प्रवेशद्वार. ताईंनी इथलाच पत्ता दिला होता. या इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर डाव्या साईडला त्यांनी भेटण्यासाठी सर्वांना सांगितलं होतं. तर आता आम्ही तिकडेच निघालेलो आहोत. बघूयात आता ताई आलेल्या आहेत की नाही, कोण कोण आलेलं आहे, त्यांना भेटण्याची उत्सुकता खूप आहे. तर आता फायनली आम्ही इथे पोचलेलो आहोत ताईंना भेटण्यासाठी. त्या आलेल्या आहेत. तिथं नाही होणार भेटत, लगेच येते, तू छोटी आहे. हा ठीक आहे, चालेल. भेटलंच ते पर्सनली मला नाही आवडणार ते. म्हणजे तुमच्या एवढ्या भावाचं लग्न असून तुम्ही 3-3 ठिकाणी पर्सनली त्याची शॉपिंग चालू होती. ऍक्च्युली ते आता मी सांगते सगळ्यांना, बॉम्बे हा मोठा भाऊ, त्याचं लग्न आहे मोठा भाऊ. मला सांगायचं आहे मास्क, सगळ्यांनी मास्क घाला प्लीज प्लीज प्लीज. ताईंना भेटलो, त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या, त्यामुळे असं जाणवले की ताईंचा खूपच मनमोकळा स्वभाव आणि एक सच्चेपणा आहे. त्यामुळे त्यांना भेटून खूप आनंद वाटला आणि त्यांचा स्वभाव माझ्या मनाला खूप भावला. तसेच त्यांचे मिस्टर, 2 मुली परी आणि बेला यासुद्धा खूप गोड आहेत. परीलासुद्धा मराठी खूप छान बोलता येतं. ताईंनी सगळ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं. कोमलताई आमच्याशी बोलत होती पण तितकंच लक्ष त्यांच्या मुलींकडे सुद्धा त्यांचं होतं. जी मातृत्वाची ओढ असते मुलींसाठी त्यांची, खूप छान वाटलं ते पाहून. एक महिन्यासाठी आले पण एक पॉसिबल होत नाही प्रत्येकाच्या घरी जाणं, त्यामुळे ग्रीटमीट हे चांगलं ऑप्शन आहे. सगळ्यांना बोलता पण येतं, सगळ्यांसोबत खेळता पण येतं. आणि अजून काही त्यांच्यामध्ये माझं कौतुक स्पेशल म्हणून मी स्पेशल ग्रीटमीट ठेवलं आहे. आणि खरंच मला पण तुम्हाला पर्सनली सगळ्यांना भेटत खरंच खूप छान वाटत आहे. आणि अजून आणि
जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मग सबस्क्राइबर वाढते, चॅनल ग्रो होत नाही. त्याच्यासाठी एकच आहे, तुमचे व्हिडिओज व्हायरल झाले आणि कंटिन्यू ठेवले तर पाहिजे, पण कंटेंट पण चांगले पाहिजे आणि असं डायरेक्ट इथे टच झालं पाहिजे. ते मेन आहे. थँक्यू सो मच. इथे टच झालं पाहिजे. ते मला म्हणजे आता सगळे टॅग करतात ते, पण तुमचं कसं टॅग केलं तुम्ही एकदा व्हिडिओ बघणार, पण ज्यांना ज्यांचे जे बघायचे त्यांना तेच बघायचे. तर नॉर्मली तुमचे जे नॅशनली तुमचे जर व्हायरल झाले ना, तर ते चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी. व्हायरल होऊ द्या, मेहनत पण करा. म्हणजे सगळेच मेहनत करता, पण महत्त्वाचं काय होतं व्हायरल. ठीक आहे मॅडम, मी काय करणार. ठीक आहे, ज्यांचे पण 1000 सबस्क्रायबर झाले, 4000 झाले असं ना, तर मी खरंच ठेवण्याचा नक्की प्रयत्न करेल. पण आता नाही, मी जेव्हा लक्झमबर्गला जाईल ना, तर नक्कीच मला ना मी शॉर्टलिस्ट करेल आणि त्यानुसार मग मी सगळ्यांना सांगेल. त्याला घेऊन मला खरंच ना ऍक्च्युली मला पण समजून घ्या ना. आम्हाला पण सगळ्यांना भेटत पुढचं. खूपच छान. आणि तो जो व्हिडिओ आहे ना, तो मी तुझा फर्स्ट व्हिडिओ पाहिजे. हाऊ टू आणि खरंच फिट राहायला पाहिजे, कारण की आपण संसारात येणार स्वतःला एवढं भूकून ठेवतो ना, नवऱ्याचं मुलाचं सगळ्यांची काळजी घेतो, स्वतःची कधी काळजी घेणार. मी सगळे फिट राहणार तर ते बाकीच्या जो फिट राहणार. सगळ्यांचं करते, सगळं काम करते, मुलांनी सगळी काळजी घेते, पण स्वतःला एक तास देतेच देते. कारण की तुम्ही जर फिट राहणार ना, तर मग सगळे घरातले फिट राहतील. नाही तर मग वय तुमचं कमी जरी असलं, पण मग सगळं मग थोडंसं आजार पण हळूहळू निघतं. मग त्याच्यासाठी आळस येतो. एक तास तरी काढा स्वतःसाठी. कामं बाजूला ठेवा, रोजचीच काम आहे करण्याचे, पण स्वतःसाठी एक तास द्या. फिट राहा, मस्त खा, लिमिटमध्ये खा, पण सगळं खा. आणि माझा तर एक तास स्वतःसाठी योगा करा. तुम्हाला जे एक्सरसाइज एक्स्ट्रा करायची असेल करा तुम्ही, पण फिट राहा मला हेच म्हणे. पण सगळं खा. हो ताई, नक्कीच. आवडतात का आणि प्लीज सगळ्यांनी मास्क लावा सगळ्यांनी. तर या ताईंचं रेसिपीचं चॅनल आहे जय सद्गुरू रेसिपी. प्लीज या ताईंच्या चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा. छान छान असतात त्यांचे व्हिडिओ आणि तुम्हाला सुद्धा रेसिपीज आवडेल. तर प्लीज नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला पण खूप छान वाटतं भेटून. खरंच खूप लोक आले होते पुण्याचं ग्रीट, खरंच खूप सक्सेसफुल झालं आणि खरंच सगळ्यांमध्ये पेशन्स होते, सगळे वाट बघत होते आणि फायनली मी पण सगळ्यांना, मला असं वाटायला नको लोकांना का अरे भेटले नाही, पण मला जेवढा वेळ मिळाला मी नक्कीच बोलण्याचा प्रयत्न केला. थँक्यू. पुण्यामधील बरेच यूट्यूबर्स आले होते, त्यातील काही ओळखीचे होते, काहींची नव्याने ओळख झाली, त्यामुळे सर्वांना भेटून खूप छान वाटले. तर पल्लवीची दुनिया या ताईंचंसुद्धा हे चॅनल आहे, त्यांना भेटून खूप छान वाटले. हाय ताई, काय नाव आहे तुमच्या चॅनलचं? इंडियन मॉम दुर्गा. ओके. या इथे आम्हाला बरेच यूट्यूबर भेटलेले आहेत, पुण्याच्या बरेच यूट्यूबर आलेल्या. त्यानंतर एक शहाताई होत्या, नंतर सारिकाताई म्हणून होत्या, त्यानंतर एक ताई निगडीवरून वारजेवरून आल्या होत. सर्वांना भेटून खूप छान वाटलं, प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळत होतं. त्यानंतर आम्ही आता निघालेलो आहोत गणपतीच्या दर्शनाला. हे आहे तळे, तळ्यामध्ये
कमळ खूप छान फुललेली आहे. आमच्या ताईंना भेटून झालेलं आहे. खूपच छान असा स्वभाव होता ताईंचा, मनमोकळेपणा आणि तो सच्चेपणा खूपच भारी वाटलं. आता घेऊयात गणपती बाप्पाचं दर्शन. त्या ताईला सुद्धा सर्वांना भेटण्याची खूप इच्छा होती. सर्वांना भेटून तिला सुद्धा खूप आनंद झाला. इथे आम्ही गणपतीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. मन खूप प्रसन्न झालेलं आहे. ताईंना ताईंची भेट, त्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन, यामुळे आनंद आणखीनच द्विगुणित झालेला आहे. मंदिरामध्ये गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन खूप छान झालं. मागच्या वेळेस आलो होतो तर आमचं दर्शन झालं नव्हतं, गेट बंद होता. आमचं मंदिरात दर्शन झालेलं आहे. फोटो काढायला अलाउड नव्हतं. दर्शन घेऊन खूप छान वाटलं. आता आम्ही जाणार आहोत घरी. इथे लहान मुले खूप छान मस्त अशी खेळत बागडत होती, आनंदाने मज्जा करीत होती. त्यांचा आनंद एक वेगळाच निरागस असा असतो. ती तो एन्जॉय करत होती. त्यानंतर आम्ही सारसबागेतनं बाहेर आलो. अंधार पडलेला होता. फायनली आता आम्ही घरी निघालेलो आहोत. सारसबाग छान अशी बसलेली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलला सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये.